नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक वर्ष 2020-2021 आणि या वर्षामध्ये कोरोना काळात शाळा बंद होती आणि आपल्याला या वर्षाचा गोपनीय अहवाल कशाप्रकारे भरायचा सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। तर बघा, परिशिष्ट अ प्रपत्र 2 भाग 1 आपल्याला भाग 1 भरायचा असतो। बघा, आस्थापना शाखेने भरायची माहिती, मूल्यमापन अहवाल कालावधी 1/4/2020 पासून 31/3/2021 पर्यंत आहे। तर बघा, आता आस्थापना शाखेने भरायची माहिती काय, प्रतिवेदन करावायच्या शासकीय अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव, म्हणजे इथं आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, जात व संवर्ग आपले कास्ट संवर्ग आपल्याला इथं लिहायचा आहे, नंतर जन्म दिनांक अंकात आणि अक्षरात आपल्याला लिहायचं आहे, नंतर शासकीय सेवेत प्रविष्ट झाल्याचा दिनांक म्हणजे आपली नेमणुकीची तारीख तिथे लिहायची आहे, सध्याचं पद काय, सहाय्यक अध्यापक आहे, विशेष शिक्षक आहे ते आपल्याला लिहायचं आहे, नंतर सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांकसुद्धा तोच लिहा आपल्याला लिहायचा आहे, त्यानंतर शाळेचं नाव, कार्यालयाचं पूर्ण नाव, पत्ता आपल्याला इथं लिहायचा आहे। त्यानंतर बघा, आता प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील, जसं प्रतिवेदन अधिकारी इथं आपल्याला केंद्रप्रमुख जे असतील त्यांचं नाव आपल्याला इथं नोंदवायचं आहे, त्यांचं पदनाम लिहायचं आहे, कालावधी ते कधीपासून आपल्या केंद्राला आहे ते लिहायचं आहे, नंतर पुनर्विलोकन अधिकारीमध्ये जे आपले शिक्षण विस्तार अधिकारी असतील त्यांचं नाव लिहायचं आहे, पदनाम लिहायचं आहे आणि कालावधी त्यांचा लिहायचा आहे। नंतर बघा, प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील, रजा जर आपण या काळामध्ये घेतल्या असतील तर आपल्याला रजा नोंदायची, पण आता आपण या कोरोना काळामध्ये शाळा सुरूच नव्हत्या त्यामुळे रजेचा इथं प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे आपल्याला तिथं काही लिहायचं नाही आहे। नंतर बघा, प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील, आता आपल्याला तपशील काय लिहायचं, बघा अनुक्रमांक, कालावधी पासूनपर्यंत, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा स्तर, संस्था आणि विषय। आता यावर्षी आपल्याला ऑफलाईन प्रशिक्षण झालंच नाही, आपले जे प्रशिक्षण झाले ते सर्व ऑनलाईनरित्या झालेलं आहे। आपण जे प्रशिक्षण घेतले असतील, समजा बालकांचे हक्क व सुरक्षितता, नंतर अनपान, ध्यान साधना, करूया मैत्री, गणित विज्ञान विषयाचे, गुगल मीट वगैरे आपले सग, नंतर गुगल टूल्स वगैरे आपले सर्व प्रशिक्षण आपले ऑनलाईनरित्या झालेलं आहे। तर त्या प्रशिक्षणात तपशील आपल्याला तारीख लिहायची आहे, संस्था कोणाच्या मार्फत ते दिलं ते लिहायचं आहे आणि तो प्रशिक्षणाविषय आपल्याला इथं नोंदवायचा, जसं बघा मी लिहिलेलं आहे अशा प्रकारे। नंतर मागील वर्षी दिनांक 31 मार्च अखेर वार्षिक मालत्व विवरण संबंधी अधिकाऱ्यांकडे सादर केला, दिनांक 31/2020 ठिकाण लिहायचं आणि तारीख आपल्याला लिहायची आहे। हा झाला भाग 1। नंतर भाग 2 बघा, महत्त्वाचा आपल्याला स्वयं मूल्य निर्धारण अहवाल, ज्यांचे प्रतिवेदन व पुनर्वलोकन होईल त्या अधिकारी कर्मचारी यांनी भरायची माहिती। 1 नंबरवर आहे, धारण केल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचं थोडक्यात विवरण, म्हणजे आपल्याला वर्षभरात कुठलं काम करायचं होतं। तर आता बघा काय, तर पटनोंदणीसाठी सहकार्य करणे, अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने उपक्रम राबविणे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे, शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे, विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे, विविध विषयाचं अध्यापन करणे, हे सर्व आपल्याला इथं नोंदवायचं आहे। नंतर वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे असल्यास, आता यावर्षी काय कोरोना असल्यामुळे शाळा बंद होत्या, तर बघा आपल्याला आपण काय केलं, यावर्षी ऑनलाईनरित्या अध्यापन केलं, कोणी गुगल मीटद्वारे, झूम मीटद्वारे अध्यापन केलं, व्हॉट्सअप ग्रुप बनवले, नंतर शाळा बंद पण शिक्षण चालू उपक्रम राबवला, गोष्टीच्या क्षणावर उपक्रम राबवला, शाळेबाहेरची शाळा उपक्रम राबवला, नंतर स्वाध्याय उपक्रम आपण 100% राबवला, त्याची नोंद आपल्याला इथं सविस्तर आपल्याला करायची। नंतर 3 नंबर आहे, वर्षभरात सदर कालावधीत पार पडलेले 4-5 महत्त्वाच्या उल्लेखनीय कामाचे संक्षिप्त वर्णन, आपण काय केले, तर शाळा बंद असल्यामुळे आपण काय केलं, तर आपण सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, वर्गवाईज ग्रुपमध्ये आपण सविस्तर PDF, नंतर पाठ, व्हिडिओ, यूट्यूबच्या लिंक वगैरे आपण त्या विद्यार्थ्यांना शेअर केल्या, उदाहरणं शेअर केली, त्यांचा अभ्यासक्रम आपण चेक केला, त्यानंतर आपण कोरोना काळामध्ये आपल्या कुठे कुठे ड्युट्या लागल्या सर्वेक्षण केली, चेकपोस्टवर ड्युट्या केल्या ते नोंदवायचं आहे, नंतर स्वाध्याय जो उपक्रम शासनाचा आहे तो आपण 100% राबवण्याचा प्रयत्न केला, ज्या विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना ऑफलाईनसुद्धा आपण स्वाध्यायचे PDF दिले आणि स्वाध्याय सोडून घेतला, अशा प्रकारे आपल्याला महत्त्वाचे काम आपल्याला नोंदवायचे आहे। नंतर बघा, जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही त्यात आपल्याला आलेल्या अडचणी कोणत्या, तर
काही विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नव्हते, त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण देताना आपल्याला त्यांना अडचणी आल्या, त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करता आलं नाही, अशा प्रकारे आपल्याला ज्या अडचणी होत्या त्या आपल्याला इथं लिहायचे. नंतर कार्यक्षमता वाढवण्याकरता स्वतः आवश्यक काय, आपल्याला कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे, तुम्हाला कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे ते तुम्ही नोंदवू शकता. आज मला ऑनलाईन वर्ग कशा प्रकारे शिकवायचा, मूल्यांकन कसं घ्यायचं हे जर असेल तर ते नोंदवू शकता, अशा प्रकारे तुम्ही माहिती नोंदवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला काही इथं ठिकाण आणि तारीख टाकायचे आणि आपल्याला इथं आपल्या अधिकाऱ्याचं कर्मचारी स्वाक्षरीने नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण भाग एक आणि भाग दोन आपल्याला भरायचा आहे, बाकीचे भाग आपल्याला भरायचे नाही आहेत, ते आपले केंद्रप्रमुख वगैरे इतर अधिकारी वगैरे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते भरतात. तर अशा प्रकारे ही माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करू नका. धन्यवाद.